मध्ये काटी की टक्कर सुरू आहे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये. आपण जर पाहिलं तर रोहित पवार आणि राम शिंदे या दोघांमध्ये अगदी अटीतटीची लढत होत असताना रोहित पवार हे काहीतरी 300 वरती म्हणजे साधारण 340-350 मतांनी आघाडीवरती आहेत. पण आता असं कळतंय की जो एक शेवटचा टप्पा होता, शेवटचं गाव जे होतं राशीद नावाचं गाव, त्या गावातनं आता एक शेवटची 1000 मतांची पेटी जी आहे म्हणजे मतमोजणी जी आहे ती होणं बाकी आहे. त्यामुळे आता या लढतीत नेमकं काय होतं हे बघणं फार महत्वाचं ठरणार आहे. आत्तापर्यंत कर्जत जामखेडच्या लढतीमध्ये जर आपण पाहिलं तर भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचा म्हणजे अर्थात भूमिपुत्र राम शिंदे विरुद्ध जर आपण पाहिलं तर रोहित पवार असा जो प्रचार रंगलेला होता त्या सगळ्या प्रचारात दोन्ही नेते जे आहेत ते आलटून पालटून खरं तर आघाडी घेताना दिसत होते. तीच आघाडी आणि पिछाडी जी आहे ती मतांच्या बाबतीत दोघांच्या बाबतीत दोघांबद्दल आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे यामध्ये अखेर आता कोण विजयी होतं हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. राशीद नावाचं गाव आहे, त्या गावातले आता 1000 मतांची जी मतमोजणी ईव्हीएम जे त्याची मतमोजणी बाकी आता त्यामध्ये हे बघायचं की 1500 लीड जो आहे तो नेमका रोहित पवार घेत आहेत की राम शिंदे हे बघणं महत्त्वाचं ठरेल. त्यामुळे एकीकडे गेल्या वेळी राम शिंदे यांचा झालेला पराभव असेल, त्या पराभवानंतर वारंवार राम शिंदेंनी मी गेल्या पराभवाच्या म्हणजे गेल्या वेळेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात निधी मी माझ्या मतदारसंघात आणलेला होता पण मी जमिनीवर नव्हतो, मी मतदारांशी कनेक्ट नव्हतो असं त्यांनी म्हणणं आणि मतदारांना भावूक करणं, आणि दुसरीकडे रोहित पवारांनी वारंवार विकासाच्या मुद्द्याला घेऊन तिथे प्रचारसभा घेणं, यामध्ये जर अनेक फॅक्टर आपण तपासले तर रोहित पवारांना गेल्या वेळी निवडून आणण्यासाठी जे महत्त्वाचे मराठा नेते त्यांच्याबरोबर होते ते यंदा राम शिंदेंच्या गोटात गेलेले होते. त्यामुळे राम शिंदेंचा किल्ला जो होता तो मजबूत झालेला होता. पण पाशा पटेल यांची झालेली राम शिंदेच्या प्रचारार्थ सभा आणि त्यामध्ये पाशा पटेल यांनी केलेलं वक्तव्य यानंतर कर्जत जामखेडमधलं वारं जे होतं ते चांगल्यापैकी बदललेलं होतं. रोहित पवारांबद्दल एक सहानुभूतीची लाट जी ती कर्जत जामखेडमध्ये बघायला मिळत होती पण आता या लाटेनंतर पुन्हा एकदा प्रचार ज्या पद्धतीने झाला राम शिंदेच्या वतीने त्यानंतर वारं जे होतं ते राम शिंदेच्या बाजूने फिरलेलं होतं. त्यामुळे आता हे बघायचं की यामध्ये कोण विजयी होत आहे. यात आत्ता या क्षणाला आपल्याला जी खबर मिळते त्यामध्ये रोहित पवार जो आहे रोहित पवार याची आघाडी असताना आता ही आघाडी जी आहे ती अगदी 400-500 मतांची आहे. त्याच्यामुळे विजय नेमका कोणाचा होतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. म्हणून अगदी नगरसेवक पदाच्या निवडणुकीलाही लाजवेल असा असा जो लीड आहे तो यामध्ये खरं तर आपल्याला बघायला मिळतोय. त्यामुळे आता हे पाहायचं की यामध्ये नेमकं कोण विजयी होत आहे या लढतीकडे. या अर्थाने सगळ्यांचं लक्ष आहे की सध्या महाविकास आघाडीची झालेली पडझड आणि त्या पडझडीमध्ये ज्या प्रमुख लढती होत्या म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या त्यामध्ये रोहित पवारांच्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष होतं. कारण गेल्या निवडणुकीत म्हणजे 2019 निवडणुकीत रोहित पवारांनी बारामतीत येऊन त्यांचा हा मतदारसंघ जो होता ग्राउंडवर्क करून बांधलेला होता. त्यामुळे हा मतदारसंघ यंदा त्यांच्या पदरात पुन्हा एकदा पडतो का हे बघणं महत्त्वाचं ठरेल. त्यामुळे शेवटची 1000 मतांची जी मतमोजणी आहे 1000 मतं ते यामध्ये विनिंग कॅन्डिडेटचं भवितव्य डिसाईड करणार आहे, ठरवणार आहे. त्यामुळे ही मतं नेमकी कोणाच्या बाजूने जात आहेत हे बघायला लागेल. पण तुर्तास रोहित पवारचा लीड जो आहे तो 340-330 मतांच्या आसपास आहे. आता पुढच्या 1000 मतांचा लीड हा राम शिंदेच्या बाजूने जातोय की रोहित पवारच्या बाजूने जातोय हे बघणं महत्त्वाचं ठरेल. त्यामुळे आपण वेळोवेळी या लढतीबद्दलचे अपडेट घेतोय. राज्यभरातल्या सगळ्या 288 मतदारसंघांपैकीच्या ज्या लढती होत्या त्यामध्ये महाविकास आघाडीचे महत्त्वाचे चेहरे जे आहेत त्यांचा पराभव झाल्याचं आपण पाहिलं. पण आता सगळ्यांना उत्सुकता आहे ती अर्थात कर्जत जामखेडबद्दलची. कारण नगर जिल्ह्यातली ही लढत जी होती ती आमदार विरुद्ध आमदार आहे, ती कुठल्या अर्थाने. राम शिंदे हे विधान परिषदेवरती आधीच आमदार आहेत पण या मतदारसंघात तसं बघायला गेलं तर भाजपला राम शिंदे यांच्या व्यतिरिक्त एक सशक्त चेहरा नसल्या कारणाने राम शिंदेंना पुन्हा एकदा तिथे तिकीट देण्यात आलं आणि त्यांना थेट मैदानात उतरवण्यात आलं आणि राम शिंदे देखील उतरण्यास उत्सुक होते यात शंका नाही. पण आता रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात काटी की टक्कर होताना दिसते. त्यामुळे अनेक प्रचाराचे मुद्दे जे आहेत ते विकासाचे प्रचाराचे मुद्दे या ठिकाणी समोर येताना दिसले आणि या आत्तापर्यंतच्या प्रचारामध्ये बाहेरचा विरुद्ध भूमिपुत्र या सगळ्या लढतीत भूमिपुत्र राम शिंदे बाजी मारतायत की बाहेरचं ज्यांना म्हणण्या गेलं रोहित पवारांना ते बाजी मारतायत
हे बघणं आता महत्वाचं ठरेल. राशीन गावाचं जवळचं गाव हे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्या न्यूज 18 लोकमतच्या दर्शकांना सांगतोय. या राशीन गावातली हजार मतांची जी मतमोजणी आहे या ठिकाणी, या मतमोजणीमध्ये नेमकं लीड कोण घेतंय हे महत्वाचं ठरेल. त्यामुळे आता थोड्याच वेळात हे चित्र आपल्याला स्पष्ट होईल. पण या सगळ्या याच्यामध्ये निवडून कोणी येऊ, रिकाउंटिंगची मागणी जी आहे ती निश्चितपणे केली जाईल. आणि या रिकाउंटिंगच्या मागणीमध्ये देखील पुन्हा एकदा या दोघांमध्ये स्पर्धा जी आहे ती बघायला मिळेल. पण पाहूयात यामध्ये बाजी कोण मारतंय, राम शिंदे की रोहित पवार. याच विषयी बोलण्यासाठी आपल्याबरोबर आपले सहकारी प्रशांत भाग आत्ता या क्षणाला आपल्याबरोबर. प्रशांत, अहमदनगर जिल्हा, अहमदनगर जिल्ह्यातली ही लढत जिच्याकडे खरं तर एक गरमागरमीची लढत म्हणून बघितलं गेलं, काय सध्याचं अपडेट? कसं आहे की 1995 पर्यंत, म्हणजे 1995 पासून भाजपने हा मतदारसंघ पूर्णपणे हायजॅक केला होता. पण गेल्या निवडणुकीत रोहित पवारांना विजय मिळाला आणि तोच जो विजय झाला तो म्हणजे की शरद पवार यांची रणनीती, रोहित पवार यांनी त्यानंतर केलेलं काम. पण हा जरी झाला तरी या निवडणुकीतला सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोणता होता, तर शेतीसाठी कुकडीचं पाणी आणि MIDC या दोन सगळ्यात महत्वाचे मुद्दे. म्हणजे की गेल्या 40 वर्षापासून जर का आपण बघितलं, कर्जत आणि जामखेड मुळात हे दोन तालुके आहेत, या दोन तालुक्यांचं सगळं राजकारण जे आहे ते फक्त या दोन प्रश्नांभोवतीच फिरतं. वर्षभरात 4 आवर्तनं मिळाली पाहिजे, शेतीसाठी कुकडीचं पाणी मिळालं पाहिजे, त्याचं आवर्तन वाढवा, पाण्याचा साठा वाढवा, अतिरिक्त पाणी कसं प्रोव्हिजन करता येईल ती वाढवा. कारण मुळात कर्जत आणि जामखेड हे दोन्ही तालुके हे दुष्काळी आहे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे शेती आणि शेती प्रश्न यावर आधारित सगळे उद्योग तिथे MIDCच्या माध्यमातून उभे राहिले पाहिजे. मुबलक पाणी पुरवठा मिळाला पाहिजे, MIDCच्या पाणी मिळालं पाहिजे, अशा अनेक प्रकारच्या मागण्यांभोवतीच खरं तर प्रत्येक निवडणूक फिरते. पण हा झाला निवडणुकीचा भाग. पण आता या निवडणुकीला अत्यंत ग्लॅमरस पद्धतीने बघितलं जात आहे, कारण पवार कुटुंबातले दोन जण उभे होते, योगेंद्र पवार आणि रोहित पवार. योगेंद्र पवार पराभूत झाले. रोहित पवार यांचं नेमकं काय होणार? गेल्या 3 फेऱ्यामध्ये जर का बघितलं तर 2500 मतांच्या पिछाडीवर रोहित पवार होते, पण 24